बीड पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने अवैध धंद्यावर धाडी मारल्या आहेत. बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर आज पोलीस अधीक्षक बीड यांच्या विशेष पथकाने धाडी मारल्या. यामध्ये पोलिसांनी देशी विदेशी दारू, वाळू उपसा करणाऱ्यांवर आणि गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईत एक स्कॉर्पिओ गाडीसह देशी दारूचे 17 जप्त केले आहेत, तर दुसरी अवैध वाळू उपसावर करण्यात आली. यामध्ये एक हायवे ट्रक विनापरवाना वाळू वाहतूक करताना पकडण्यात आला आहे, तर तिसरी कारवाई ही गुटख्यावर करण्यात आली आहे. या कारवाईत गुटखा वाहतूक करणारी झायलो गाडी 14 गुटख्यांच्या बॅगसह जप्त करण्यात आली आहे. या वेगवेगळ्या ती कारवाईत एकूण 24,17,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरील कारवाई पथकाचे प्रमुख PSI कैलास लहाने यांच्यासह टीमनेही केली. पोलीस अधीक्षक बीड यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ नष्ट करण्याच्या उद्देशानं विशेष पथकाची नियुक्ती केली आहे.